मी येते ग रखमा, मला भूक लागली, सोनाली उठत म्हणाली आणि रखमा मागोमाग घराच्या दिशेनं निघाली. चेटकेण प्रकरण 6. तिला एकटीला पाहताच आई म्हणाली, हे काय एकटीच आलीस? हे दोघं कुठे आहेत? त्या दोघांना भूक नाही. तू तू जेवणार आहेस का? हो. रखमा वाढ गईला, आम्ही सगळे मागून बसू. सोनाली टेबलापाशी बसली. रखमानं ताट तयार करून आणून तिच्या पुढे ठेवलं. पोळी भाजी नारळाची चटणी वाटीत आंब्याचा जॅम सर्व पदार्थांना छान चव होती. छान झालंय हं सगळं, सोनाली म्हणाली. रखमा काहीच बोलली नाही. तुम्ही खूप वर्ष आहात ना इथे? हो. आणि मला तुम्ही कसलं म्हणतेस, नुसता रखमा म्हण. आपलाही उल्लेख रखमानं एकेरी केलाय हे तिच्या ध्यानात आलं, पण त्यात नवल काय होतं? आपल्या आईला सुद्धा ही रखमा सुनबाई म्हणते. बर, रखमा तर खूप वर्ष आहेस ना इथे? हो. सोनालीच्या लक्षात आलं, ही जेवढ्याच तेवढं बोलणारी बाई आहे, निदान आपल्याशी तरी तसं वागते. काहीही करून तिला बोलतं करायलाच हवं. इथल्या सर्व घटनांची ती एकमेव साक्षीदार होती. इथल्या घटना, हो, त्या दुसऱ्या घराचा विषय काढला की खासच हिचं तोंड उघडणार. आज सकाळी मी समुद्रावर गेले होते ना, येता येता वाटेत त्या दुसऱ्या घरापाशी थांबले होते. तिच्याकडे रखमाची पाठ होती, पण रखमा एकदम स्तब्ध झाली. त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करू नये, सोनाली बोलतच राहिली. मनाशी म्हटलं बघावं तरी जवळून, म्हणून वरांड्यात चढले. रखमा पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली होती. वरांड्यात घोट्याच्या वर जाईल इतकी रेती साचली. एवढी रेती कशी काय आली कोणा ठाऊ. खिडकीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला, पण सगळी काच दुरकटलेली. काही दिसेच ना आतलं म्हणून टॉवेलनं काच साफ केली आणि आत पाहिलं. रखमा वळली होती, तिच्याकडे पाहत होती. चेहरा जरासा चमत्कारिक झाला होता. सोनाली बोलायची थांबली. रखमा काय बोलते काय करते हे तिला पाहायचं होतं. तिची उत्सुकता जरा ताणली जाऊ दे, काही बिघडत नाही. मग पुढे सांग ना, काय केलंस? करणार काय, जवळ कॅमेरा होता, खोल्यांच्या खिडक्यातून फोटो घेतले. किती जुनी मांडणी आहे नाही? रखमा बोलली तेव्हा तिचा आवाज एकदम खाली आला होता. दार उघडलं नाहीस ना, खिडकी उघडली नाहीस ना? रखमाचा आवाज इतका ताणलेला होता की त्या प्रश्नांनी सोनालीच्या अंगावर सरसरता काटाच आला. नाही नाही, काच पुसण्याव्यतिरिक्त मी कशाला हातही लावलं नाही. तेवढं तरी शहाणपण शिल्लक होतं म्हणायचं. रखमाचा आवाज तिखट होता. आता मात्र सोनालीला खरा राग आला. रखमा, मी कालपासून पाहते, दुसऱ्या घराचा विषय काढला की सगळे असे बिचकतात, मला इशारे देतात, पण प्रत्यक्षात सांगत नाहीत. रखमा, मी काय आता लहान बाळ आहे का? सोनाली, मी तुला एवढंच सांगणार आहे, ते घर वाईट आहे. आता मला कोणतेही प्रश्न विचारू नकोस, कशाचंही उत्तर देणार नाही. फक्त पुन्हा एकदा सांगते, ते घर चांगलं नाही, वाईट आहे, फार फार वाईट आहे. सोनालीच्या ध्यानात आलं, रखमाशी वाकड्यात गेलं तर तिच्याकडून काहीच माहिती मिळणार नाही. तिचा विश्वास संपादन करायला हवा. एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होती, दांडेकर घराण्याच्या भल्याखेरीज रखमाच्या मनात इतर काहीही नव्हतं. आणि दांडेकरांकडच्यांचाही रखमावर संपूर्ण विश्वास होता, नाहीतर असं सगळं घर तिच्या हाती देऊन ते परगावी राहिलेच नसते. ठीक आहे रखमा, सोनाली जराशी हसत म्हणाली. आता मला निदान एवढं तरी सांग, शेवटी शेवटी आजी अगदी थकली होती ना? अजिबात नाही. कोणी सांगितलं तुला? नाही, कोणी सांगितलं नाही, पण बाबा आत्ता 58 वर्षांचे झाले, तेव्हा आजी 70 पुढे नक्कीच असणार. किती होती वयानं? 75? 80? 75 आगेमागे असतील. मग अशी एकट्यानं आडगावी, आडगावी सुद्धा नाही, वनवासातच म्हण, का राहत होती? वेळ काय सांगून येते का? त्यांच्या त्या मुखत्यार होत्या का नाही? रखमानं उलट प्रश्न केला खरा, पण तिचा आवाजच सांगत होता की ही केवळ भलावण आहे, खरं उत्तर नाही. सोनालीच्या लक्षात एक गोष्ट आली नाही, कदाचित खरं उत्तर सांगण्यासारखं नसेल.
मला एक सांग, शेवटी बरेच दिवस आजारी होत्या का? अजिबात नाही, अगदी शेवटच्या घटकेपर्यंत चांगल्या ठणठणीत होत्या. मग शेवट झाला तरी कशानं, हार्ट अटॅक? मला तुमचं शास्त्र समजत नाही सोनाली, एकाएकी गेलाय एवढं खरं. आणि त्यानंतरही तू इथे एकटीच राहतेस? हो, एकटीच्या एकटी, सर्व वाडीवर एकटीच्या एकटीच. हो, पण भीती भीती नाही वाटत? माणसाला सगळ्याची सवय होते, भीतीची सुद्धा सवय होते. त्या वाक्यानं सोनाली चपापली. रखमानं चार शब्दातच खूप काही सूचित केलं होतं. कदाचित त्या शब्दात आणखी प्रश्नांना आमंत्रण सुद्धा असतील, पण त्यांचं बोलणं तिथेच थांबलं. बाहेरून बोलण्याचे आवाज आले. लगोलग बाबा, रघुमामा आणि आई स्वयंपाकघरात आले. रखमानं त्या तिघांची पानं घेतली. सोनालीचं जेवण झालं होतं. 5-7 मिनिटं थांबून ती उठली, हात धुवून बाहेर आली. वरांड्यात खुर्च्या होत्या, गारवाही होता. तिथलीच एक खुर्ची घेऊन सोनाली तिथे बसली. बाबा, रघुमामा, रखमा सगळ्यांच्या बोलण्यातून एक अंतप्रवाह वाहताना जाणवत होता. ती रात्रीची टॉर्च घेऊन जाणार हे ऐकताच रघुमामाची शीघ्र आणि तीव्र प्रतिक्रिया. ती दुसऱ्या घरापाशी गेली होती हे ऐकताच रखमाचे घाईघाईचे प्रश्न. दार खिडकी उघडली नाहीस ना? आणि बाबांनी त्या घराबद्दल बोलण्याची नाराजी. त्यांच्या मनात त्या घराबद्दल शंका, भीती, तिरस्कार अशा भावना होत्या आणि त्या रास्त होत्या. कारण तिला स्वतःलाच एक लहानसा पण भीतीचा चटका देणारा अनुभव आला होता. वर्षानुवर्ष बंद असलेल्या घरात ते सावकाश सावकाश बंद करून घेतलं जाणारं दार. कदाचित तिच्या भल्यासाठीच ते काही काही गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवत असतील, पण त्यांना माहीत नव्हतं त्या रहस्यमय प्रदेशात जाणारं दार तिच्यासाठी क्षणमात्र किलकिलं उघडलं होतं. आणि त्या दारापलीकडच्या कहारी जगाचा एक थरारक स्पर्श तिला आधीच झाला होता. मागच्या खोलीतून त्या पोपटाचा कर्कश आवाज आला. इतका अनपेक्षितपणे की सोनाली दचकलीच. रखमानं बहुतेक पिंजऱ्यावरचा कपडा काढला असावा. आजीचा एकमेव वारसा, या वाडीवर एकट्यानं राहणारी ही आजी, एक कोड्यात टाकणारं व्यक्तिमत्व. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. बाबांच्या अल्बममध्ये आजीचा फोटो नक्कीच असेल, पाहायला हवा. कितीतरी मैत्रिणी कोकणातल्या आपल्या नातेवाईकांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत जात असत. आल्यावर आंबे, फणस, करवंद खाल्ल्याची मिठास वर्णनं करत असत. पण बाबांनी तिला एकदाही कोकणातल्या आजीकडे नेलं नव्हतं की कोणाबरोबर पाठवलं नव्हतं. अर्थात प्रत्येक सुट्टीत ते सर्व कुटुंबासह कोठे ना कोठे जातच असत. तेव्हा बाळपणात डिप्रिव्हेशन किंवा फ्रस्ट्रेशन, नवीन परवलीचे शब्द, असं काहीही तिनं अनुभवलं नव्हतं. आता इथली परिस्थिती पाहता एक नवीनच शंका तिच्या मनात उद्भवली होती. कदाचित मुद्दामच तर बाबांनी तिला वाडीवर आणलं नसेल. वास्तविक आईचं माहेर श्रीवर्धन होतं, म्हणजे तिचं आजोळच. तिथेही ती आली नव्हती. बाबा, आई, आजी, रघुमामा या सर्वच मोठ्या माणसांचा असा एखादा कट होता का? तिला स्वतःच्या विचारांचं हसू आल्याखेरीज राहिलं नाही. एकदा मन वाहवत जायला लागलं की त्याला आवरता येत नाही हेच खरं. त्याबरोबर हेही खरं होतं की वाहवत जायला मनाला एक धक्काही बसला होता. तिघांची जेवणं होऊन ते बाहेर वरांड्यात आले. रघुमामानं सोनालीच्या शेजारची खुर्ची घेतली. तुला जरा बोरच होत असेल नाही का सोने? त्यानं विचारलं. ती काय उत्तर देणार? अजून आल्याला 24 तास सुद्धा झाले नाहीत मामा, ती म्हणाली. तेही खरं म्हणा, पण इथे सारखं मागे काय असलं तरच कंटाळा येत नाही. तुला कंटाळा आला तर सांग. का, काही सांगायचा विचार आहे की काय? नाही, रघुमामा हसत म्हणाला. तुला घेऊन श्रीवर्धनला जाईल. माझीही तिथे काही ना काही कामं असतातच, तुला तेवढाच बदल. रघुमामा खुर्चीवरून उठला. बाहेर माणसं कितीही कामसू असोत, तो जरासा हसत म्हणाला, इथे वाडीला आलं की सगळे आळशी होतात. मी आता जरा पडणार आहे, तुझा काय विचार आहे? माहीत नाही, मी इथेच थांबते. ठीक आहे. रघुमामा आत गेला. बाबाही वर गेले असावेत. स्वयंपाकघरातून आई आणि रखमाचे आवाज येत होते.
सोनाली खुर्चीवरून उठली. खालच्या मजल्यावरचं स्वयंपाकघर, हॉल हे तिनं पाहिलं होतं. रखमाची खोली वर्ज्य होती, शेजारची खोली उघडीच होती. सोनाली खोलीत जाताच पोपटाचा कर्कश आवाज आला, मिट्टू मिट्टू काय हवं काय हवं. त्याचा हा अचानक आलेला आवाज जरा अस्वस्थ करणारा होता. सोनालीनं पिंजऱ्याकडे पाहिलं. पितळी तारांच्या पिंजऱ्यात पोपट होता, मधल्या दांडीवर अगदी रुबाबात बसला होता. मान वाकडी करून सोनालीकडे पाहत होता. मिट्टू मिट्टू, तो पुन्हा ओरडला. खोलीतलं सामान संमिश्र होत. काही उंच पाठीच्या टणक उशांच्या खुर्च्या होत्या, काही ट्युब्युलर फ्रेमच्या वेतांच्या खुर्च्या होत्या. एका टिपॉयच्या टॉप मध्ये हस्तिदंती नक्षी होती, तर एक काचेच्या टॉपचा होता. अनौपचारिक बैठकीची गप्पा गोष्टींची खोली. भिंतीला पुस्तकांचं कपाट होत. पुस्तकांचा संग्रह संमिश्र होता. खालच्या कप्प्यात सार्थ भगवद्गीता, सटीप ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता रहस्य, पातंजली, योगशास्त्र इत्यादी धार्मिक आणि तत्वज्ञान विषयक ग्रंथ होते. त्याच्या वरच्या कप्प्यात सुरस ग्रंथमालेची पुस्तकं ओळीनं लावलेली होती. त्याच्या वरच्या कप्प्यात फडके, खांडेकर, माडखोलकर यांच्या काळातल्या कथा कादंबऱ्या होत्या. त्यानंतर मात्र नवी भर पडलेली दिसत नव्हती. तिथेच एका कप्प्यात स्केचिंग पॅड होतं, वेगवेगळ्या नंबरांच्या पेन्सिली होत्या. तिनं पानं चाळून पाहिली, आत काही काही रेखाटनं होती. व्यक्तिगत संबंध असलेली ही पहिलीच वस्तू होती. स्केचिंग पॅड आणि पेन्सिली घेऊन ती एका आरामखुर्चीत बसली. पॅड खूपच जुनं होतं, कागदांच्या कडा पिवळ्या पडल्या होत्या. तिनं पानं चाळून पाहिली, शाळकरी मुलानं काढलेली चित्र. तिची जराशी निराशाच झाली. सर्व पानं डोळ्यांखालून गाळण्यासाठी तिनं फर्र आवाज करून हातानं फिरवली. आत कोणत्या तरी दोन पानात घालून ठेवलेला तो कागद खाली पडला. सहज कुतूहलानं तिनं तो उचलून घेतला. कागदाची घडी घातली होती. ती घडी उलगडताच आतलं चित्र समोर आलं. चित्र पाहता पाहता तिला जाणवलं की चित्रातली ही इमारत ओळखीची वाटते. मग तिच्या ध्यानात आलं ते चित्र त्या दुसऱ्या घराचं होतं. सागराच्या बाजूचा दर्शनी भाग दाखवला होता. तशा रेषाप्रमाण यथातथाच होतं, पण इमारत ओळखता येत होती. आणि मग तिनं ते चित्र जरा बारकाईनं पाहिलं. पाहता पाहता तिच्या अंगावर काटाच आला, कारण व्हरांड्यातल्या डाव्या खिडकीतून एक डोळा बाहेर पाहत आहे असं दाखवलं होतं. एक डोळाच फक्त. भुवया, त्याखाली पापण्या आणि त्याखाली डोळा. सर्व डोळा काळा आणि मध्यभागी पांढरं बुबुळ. तिनं कागदाची एकदम घडी केली. सकाळीच तिला त्या बंद घरातलं दार आपोआप बंद होताना दिसलं होतं. आणि खूप वर्षांपूर्वी कोणातरी मुलाला त्या घरातून काहीतरी बाहेर पाहत आहे असं दिसलं होतं. आपल्या परीनं त्यानं तो प्रसंग चित्रित केला होता आणि कागदाची घडी घालून लपवून ठेवला होता. कदाचित आजवर कोणाच्याही नजरेस पडला नसेल. इतक्या वर्षांनंतर कदाचित तीच ते चित्र प्रथम पाहत असेल. पॅड कपाटात ठेवताना सोनालीचे हात कापत होते. प्रकरण 6 समाप्त. चेकिंग प्रकरण 7. जरा विमनस्का अवस्थेतच सोनाली पुन्हा वरांड्यात आली. आता खरोखर कोणाशी तरी बोलावं असं तिला वाटत होतं. एकट्यानं राहायला नको वाटत होतं. खाली सर्वत्र सामसूम वाटत होतं. ती स्वयंपाकघरात गेली. रखमा एकटीच होती, मागचं सगळं आवरत होती. तिथल्याच एका खुर्चीवर सोनाली बसली. काय वाटेल ते झालं तरी आता विषयाला तोंड फोडायचंच असा तिनं निर्धार केला होता. रखमा, तुझं सगळं काम झालं का? तिनं विचारलं. हो, तुला काही हवं होतं का? नाही. पण ती लगेच म्हणाली, तसं प्रत्यक्ष काम असं नाही, पण तुला एक विचारायचं आहे. त्या दुसऱ्या घरासंबंधात विचारायचं आहे. रखमा काही न बोलता नुसतीच ओट्याला टेकून उभी राहिली. रखमा, तू म्हणत होतीस दुसरं घर चांगलं नाही, खराब आहे. हो. कशा अर्थी खराब आहे? कशा अर्थानं ते चांगलं नाही? सोनाली, तू 4 दिवसांसाठी इथे आली आहेस. या नाही नाही त्या चौकशा कशासाठी करतेस? ठीक आहे, एका प्रश्नाचं उत्तर दे. खरं खरं उत्तर दे, देशील? रखमा काहीच बोलली नाही. आपल्या घरच्यांना त्या घरापासून धोका आहे का?
आपलं अंतर राखून असलं म्हणजे मग कोणालाही धोका नाही. तू मोघम शब्दात बोलतेस. खरं तर या विषयावर तुझ्याशी बोलायलाच नको. तुझ्या आईला समजलं की मी काही बोलले तर माझ्यावर अशा रागवतील की बघ. तिनं सांगितलंय का की बोलू नकोस? सोनाली, आम्ही त्या घरासंबंधात कधीही काहीही बोलत नाही. ही तर एक दगडी भिंतच होती सगळ्या वाटा बंद करणारे. बरं तर, मी तुला अडचणीत आणणार नाही, फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुम्हाला काही अनुभव आलेत का? रखमा इतका वेळ गप्प बसली की सोनालीला वाटलं ती बोलणारच नाहीये. पण शेवटी ती एकदम खालच्या आवाजात म्हणाली, हो. आणि मग एकदम सरळ होत ती म्हणाली, सोनाली आता पुरे, बोलले हेच जास्त झालं. मी सांगितलं ते ध्यानात ठेव, आपलं अंतर राखलं की मग कोणालाही काही धोका नाही. सोनालीला समजलं यापुढे ती एक शब्दही बोलणार नाहीये. पुन्हा एकदा सोनाली त्या मधल्या खोलीत येऊन पुस्तकांच्या कपाटापाशी थांबली. वर जाऊन पलंगावर पडली तर कदाचित तासा दोन तासांची झोप लागलीही असती, पण आवेळी झोपली तर संध्याकाळी अगदी आळसावल्यासारखं झालं असतं. कपाटातली तीन चार पुस्तकं काढून ती तिथल्याच एका सोफ्यावर बसली. काही काही पुस्तकांचा प्रकाशन काळ 40, 50 किंवा 60 वर्षांपूर्वीचाही होता. समाज व्यवस्था वेगळी होती, वाचकांची आवडनिवडही वेगळी होती आणि वाचक वर्गही मर्यादित होता. कथनाची पद्धतही मोठी विलक्षण होती. उदाहरणार्थ 16व्या प्रकरणाची सुरुवात चक्क अशी केलेली होती, वाचक हो 13व्या प्रकरणात आपण सरदार विलासरावांना त्या गुहेच्या तोंडाशी जाताना पाहिलंय, आता त्यांना काय काय अनुभव आले ते पाहूया. या वाक्यरचनेचं तिला हसू आलं तरी एवढं जाणण्या इतकं शहाणपण तिच्यापाशी खास होतं की या जुन्या लेखकांची कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता आधुनिक लेखकांपेक्षा तसुभरही कमी नव्हती. तिच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. तिनं तिथलीच एक उशी घेतली आणि सोफ्यावर आडवे होऊन सरदार विलासरावांचे अनुभव वाचण्यात गर्क झाली. हातातलं पुस्तक केव्हा गळून पडलं आणि आपल्याला झोप केव्हा लागली हे तिला समजलं नाही. ती एका अंधारलेल्या खोलीत होती. क्षणभर तिला आसपासच्या परिस्थितीचा संदर्भच लागेना. मग तिला आठवलं, आपण आजीच्या वाडीवर आलो आहोत, वीज गेलेली असावी, त्या जनरेटरमध्ये काहीतरी फॉल्ट निघाला असावा. हातात कंदील घेऊन कोणीतरी पुढे गेलं होतं. तिला कोणी हाक मारली का? कदाचित त्या हाकेनंच तिला जाग आली असावी. ती उठली, त्या प्रकाशामागोमाग चालायला लागली. पण पायांखाली किती रेती होती, रखमाचं घर किती स्वच्छ असायचं, तो हलता प्रकाश आणखी पुढे गेला होता. तिला एकदा वाटलं हाक मारावी, आई, मामा, रखमा, पण ती एक शब्दही बोलली नाही. तिला एकदम वाटायला लागलं अजिबात आवाज करू नये. तोंडानं बोलण्याचा तर नाहीच, पायांच्या चालण्याचा सुद्धा आवाज करू नये. हातात दिवा घेऊन जे कोणी चालत होतं ते तिचाच शोध घेत नसेल कशावरून, असा विचार तिच्या मनात काय यावा. मध्येच एकदा तिचा हात भिंतीला लागला. भिंतीवरही रेती होती, स्पर्श चरचरता होता. तिला तर वाटलं आपण आजीच्या घरात नाहीच आहोत. पण मग त्या खेरीज तिथे आणखी एकच घर होतं, ते दुसरं घर. पण ती तर त्या घरात गेलीच नव्हती. तिनं केवळ खिडकीतून आत पाहिलं होतं, पण ते दार बंद होताना दिसलं होतं. पण ती तत्क्षणी वरांड्यातून मागे सरली होती. तिनं दाराला हातही लावला नव्हता. तो हलता प्रकाश जवळ येत होता. शेजारच्या खोलीत आलासा वाटत होता. दाराच्या फटीतून दिसत होता. दार ढकललं जात होतं. हेच का ते सकाळी बंद झालेलं दार? ज्या दारामागे काहीतरी ओरडत सोनाली एकदम दचकून जागी झाली. उठून बसली, आसपास पाहायला लागली. आजीच्या घरातल्या सोफ्यावर ती बसली होती. बाहेर लख्ख ऊन होतं. खोली प्रकाशानं उजळून निघाली होती. अंधार नाही, कंदील नाही, पायांखाली रेती नाही, शोध घेणारं कोणी नाही. शेवटी ते एक स्वप्नच होतं. आधी त्या दुसऱ्या घराचे तिरकस उल्लेख, मग रघुमामाची हकीकत, मग बाबांची हकीकत, मग
तिनं दिलेली एक भेट, मग रखमाची हकीकत आणि ते मध्ययुगीन काळाचं वर्णन करणारं पुस्तक, थकव्यानं आलेली झोप आणि या सर्व घटकातून मनानं उभा केलेला एक स्वप्न देखावा. पण ती किती घाबरली होती, कारण स्वप्नात ते घर दिसत असताना सुद्धा मनात अशी एक जाणीव होती की इथे काहीतरी आहे, आगी वाचून दूर नाही हे अगदी खरं होतं. आणि हीही गोष्ट उघड होती, जागतेपणी आणि झोपेतही मनावर त्या कल्पनेचं ओझं सतत राहणार होतं.